सर्वांना श्री स्वामी समर्थ। मंडळी, आज दिनांक 1 जून 2023, मान्सून महिन्यातील जून महिन्याला झाली सुरुवात। तर जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी आपण जाणार आहोत देवदर्शनासाठी। देवदर्शन असेल अष्टविनायकांपैकी एक, चौथ्या नंबरला असलेले गणेश मंदिर म्हणजेच रांजणगाव येथील श्री क्षेत्र महागणपती। हो मंडळी, आज आपण जाणार आहोत रांजणगाव येथील महागणपती दर्शनासाठी। तर रांजणगाव पर्यंत प्रवास कसा असेल? जर तुम्ही मुंबई, पुणे, नागपूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी येत असाल तर तुमचा प्रवास कसा होईल? राहण्याची, खाण्याची सर्व काही सोयीसुविधा तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून समजेल। तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, पण त्याआधी मी भूषण गावडे तुम्हा सर्वांचे हॅशटॅग मान्सून जूनच्या पहिल्या एपिसोडमध्ये हार्दिक स्वागत करतो। रांजणगाव येथील श्री क्षेत्र महागणपती हे ठिकाण नेमकं कुठे आहे ते आधी जाणून घ्या। हे ठिकाण येते रांजणगाव गावातील, तालुका शिरूर, जिल्हा पुणे। जर तुम्हाला रांजणगावी यायचे असेल मुंबई, नागपूर, नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर, तर बेस्ट ऑप्शन कमी बजेटचा रेल्वे। तुम्ही रेल्वेने पोहोचू शकता पुणे स्टेशनला, कारण पुणे स्टेशन ते रांजणगाव हे अंतर लगभग 50 किलोमीटरचं। अजून एक महत्त्वाची गोष्ट, रांजणगाव ठिकाणी ते पुणे नगर या रोडला, म्हणजे जो रोड जातो वागुली, शिक्रापूर, शिरूर नगर, छत्रपती संभाजीनगर या रोडला। पुणे ते रांजणगाव हा प्रवास तुम्ही कसा कराल ते तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगेनच। भाई सस्पेन्स पाहिजे की नाही? तर सर्वांनी व्हिडिओ शॉटपर्यंत पाहत राहा आणि जास्त वेळ न घेता लगेच निघूया। कुठे अहो, कुठे काय माहिती आहे ना कुठे जायचं आपल्याला? रांजणगावाला, गावाला महागणपती। टाटा, रांजणगावला जाण्यासाठी पुणे स्टेशन किंवा स्वारगेटवरून तुम्हाला थेट बस नाही, पण सिटी बस पकडत वाकडेवाडी बस स्टँडवर पोहोचू शकता। नगरच्या दिशेने दर 15-20 मिनिटांनी बसेस सुरू असतात ज्या तुम्हाला रांजणगाव या ठिकाणी सोडतील। म्हणून मी वाकडेवाडी बस स्टँड ते रांजणगाव एसटी प्रवास केला आणि तिकीट भाडे 80 रुपये। आज 1 जून म्हणजे एसटी महामंडळाचा वर्धापन दिन, तर करूया एक छोटासा एसटी प्रवास। वाजले 8:40, बरोबर 1 तासात पोचलो पुणे ते रांजणगाव या ठिकाणी। हा संपूर्ण रांजणगाव आणि हा जो रस्ता दिसतोय हायवे, तो पुणे, शिक्रापूर, वागोली, रांजणगाव आणि नंतर मग नगर, छत्रपती संभाजीनगर लागत जातो। आणि आपल्याला जायचंय तिकडे, थांबा दाखवतो तुम्हाला या ठिकाणी। चाललो आहोत आपण गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी, त्यांच्याच नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर माझ्यासोबत बोला, गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या। Bye.
अष्टविनायकांपैकी एक देऊळ महागणपती रांजणगाव. हे मंदिर पूर्वाभिमुख असून मुख्य रस्त्यावर उजवीकडे आहे. बाप्पांची मूळ मूर्तीला महोत्कट असे नाव असून 10 सोंडा 20 हात आहेत. हा गणपती नवसाला हमखास पावतो अशी भाविकांची श्रद्धा. आज सकाळी जास्त गर्दी नाही म्हणून बाप्पांचे दर्शन मनसोक्त छान झाले. तर आता ऐकूया पौराणिक कथा. गृत्समद ऋषी हे गणेश भक्त. त्यांना गणेशाचा कृपाशीर्वाद मिळाला आणि एकदा त्यांच्या शिंकेतून लाल रंगाचा मुलगा निर्माण झाला. परंतु हा मुलगा मोठा होत गेला. असुरी शक्ती त्यात संचरत गेली. अनेक वर्ष तपश्चर्या करून त्याने गणेशास प्रसन्न केले आणि सोने चांदी रुपे अशी 3 फिरती नगरे भेट दिली. परंतु ही 3 नगरे ज्या दिवशी एकत्र येतील तुझा मृत्यू निश्चित. तेव्हापासून तो राक्षस त्रिपुरासूर म्हणून ओळखला गेला. पुढे जात स्वर्ग नरक पृथ्वी येथे अत्याचार सुरू केले. सर्व ऋषी मानव देव त्रस्त होऊन कैलास पर्वताकडे जाऊन भगवान शंकराकडे प्रार्थना केली की त्या राक्षसापासून सुटका करावी आणि त्याचा वध करावा. भगवान शंकरांनी लढाईला सुरुवात केली परंतु त्यात त्यांचा पराभव झाला. ऋषी नारद मुनी यांच्या कथनाप्रमाणे भगवान गणेशाची पूजा करावी त्यांचे आशीर्वाद घ्यावेत म्हणून श्री क्षेत्र मणिपूर येथे गणेशाची स्थापना करून उग्र तपश्चर्या महादेवांनी सुरू केली आणि राक्षसवधासाठी अस्त्र द्यावे अशी विनंती केली. मणिपूर म्हणजे सध्याचे रांजणगाव. भगवान शंकराच्या तपश्चर्येमुळे प्रसन्न होत भगवान गणेश 10 मुख 20 हात असलेले महाकाय रूपात प्रकट झाले आणि महाकाय रूपामुळे येथील गणपतीस महागणपती म्हणून ओळख झाली. एकाक्षर मंत्र घेत भगवान शंकरांनी त्रिपुरासुरावर चालत गेले आणि कार्तिक शुद्ध पौर्णिमेला त्या राक्षसाचा वध केला आणि तेव्हापासून या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात. सवाई माधवराव पेशवे यांनी महागणपतीच्या मूर्तीभोवती दगडी मंदिर बांधले व नंतर इंदूर येथील सरदार किवे यांनी लाकडी मंडप बांधला. मंदिराचा आणि आजूबाजूचा परिसर हा खूप देखणा आणि मनाला शांतता देणारा. मंदिराच्या बाजूला असलेल्या एका खोलीत अर्धगोलाकृती अष्टविनायकी दर्शन मिळेल. सोबत महान गणेश भक्त गोसावी काका यांच्या पादुकांचे दर्शन करून घ्या. गणेश मंदिराच्या प्रवेशातील डाव्या हातीला मारुती मंदिर तसेच विठ्ठल रखुमाई मंदिर आहे आणि मेन प्रवेशद्वारात गुरुदेव दत्तांचे मंदिर. गणेश मंदिराच्या मागच्या बाजूला महादेवाचे स्वमंदिर आणि बाहेर नारळ फोडण्यासाठी हे एक साधन. माफ करा मंडळी, मंदिर परिसरात किंवा मंदिराच्या गाभाऱ्यात फोटो किंवा व्हिडिओ घेण्यास सक्त मनाई आहे, त्यामुळे आतमध्ये काही दाखवू शकलो नाही. आणि माझ्या मागे पाहू शकता इथेच मेन मंदिर आहे, गणपती बाप्पांची मूर्ती. मी आलो तेव्हा भक्तांची गर्दी नव्हती, पण आता मात्र गर्दीवाला सुरुवात झाली आहे. सर्व गणेश भक्त येत आहेत गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी. तर मंडळी, आतापर्यंत थोडक्यात माहिती पाहिली या रांजणगाव येथील श्रीदेव महागणपतीबद्दल. आता जाणून घेऊया, जर तुम्ही येत आहे पहिल्यांदा तर इथे राहण्याची प्लस खाण्याची सोयीसुविधा कोणती आहे आणि अजून कोणकोणत्या सोयीसुविधा केल्या आहेत भक्तांसाठी ते जाणून घेऊ. गणपती मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांसाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. गणेश आवडीचे मोदक प्रसाद दुर्वाहार हे अल्पदरात मिळून जाईल. ज्या भाविकास स्वकुशीने देणगी द्यायची असेल किंवा अभिषेक देणगी ते या देणगी कक्षात देऊ शकतात. मोदक प्रसाद 30 रुपयात भाविकांना दिला जातो. मंदिरातील वातावरण हे मन प्रसन्न करणारे. गणेशाचे दर्शन घेऊन मनातील इतर सर्व विचार विसरून जातील. भाविक सहसा एक दिवसीय दर्शनासाठी येतात, परंतु लांबून आलेल्या भाविकांसाठी निवासस्थान करायचं असेल तर भक्तनिवास ही सोय उपलब्ध आहे. 300, 500, 1000 रुपयांत तुम्हाला रूम मिळून जातील. स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसत असेल त्या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता. सिनियर सिटीजन म्हणजे वृद्ध व्यक्तींना बसण्यासाठी बेंचेस हे उपलब्ध करून दिलेले आहेत. सोबत वॉशरूम बाथरूम या सर्व सोयी मंदिराच्या बाहेर बाजूस आहेत. भाविक मंदिरातील परिसर फिरत महागणपती उद्यान यास भेट देतात.
त्याचे सुद्धा मन प्रसन्न करणारे वातावरण। समोर हे चित्र दिसतंय ज्यात अष्टविनायक ठिकाणे पुणेपासून किती किलोमीटर अंतरावर असेल हे नमूद करते। रांजणगाव महागणपती दर्शनासाठी येत आहे तर एकंदरीत 300 ते 400 रुपये तुमचा येऊन जाऊन रेल्वे प्रवास, पुणेवरून 200 रुपयात येऊन जाऊन रांजणगाव आणि इतर खर्च 300 ते 400 रुपये, म्हणजे प्रति व्यक्ती 1000 रुपये असा एक दिवसीय खर्च होऊ शकतो। जर तुम्ही बजेट ट्रिप प्लॅन करत असाल तर 1000 ते 1500 नक्कीच। तुमची बाईक किंवा मोठी कार असेल तर पार्किंग सुविधा देखील उपलब्ध आहे, ते सुद्धा अल्पदरात। अशा रीतीने अष्टविनायकांपैकी चौथ्या नंबरला असलेले गणपती मंदिर अर्थातच रांजणगाव येथील महागणपती बाप्पा यांचे दर्शन झाले। या व्हिडिओ मार्फत मिळालेली माहिती कशी वाटली नक्की नक्की कमेंट करा। व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक जरूर करा। आता थोड्याच वेळात सुरुवात होईल महाप्रसादाला। या ठिकाणी महाप्रसादाची वेळ आहे 12:30 ते 2:30 आणि 7:30 ते 9:30। मस्तपैकी बाप्पांचा प्रसाद घेत बाप्पांना नमस्कार करत परत निघालो परतीच्या प्रवासाला थेट पुणेकडे। रांजणगावच्या महागणपतींना नमस्कार केला आहे की सर्वांना त्यांच्या गणेश भक्तांना आनंदात खुशाल सकाट ठेवा। आपली जी सबस्क्राइबर भाऊगी आहे जे आनंदाने प्रेमाने आपले व्हिडिओ पाहतात त्यांना सुद्धा आनंदात ठेवा, नोकरीनंतर यश मिळो आणि जे जे 12वी पास आउट झाले त्यांचे अभिनंदन, पण 10वीचा रिझल्ट लवकर लागेलच SSC बोर्डाचा। सर्वजण उत्तीर्ण हो, चांगले मार्क्स चांगले टक्के मिळून, आणि हो असं झालं तर नक्की यार गणपती बाप्पांना एक थँक्यू बोला। तर मंडळी अशा प्रकारे अष्टविनायकांपैकी एक गणपती बाप्पांचे दर्शन पाहिले, रांजणगावचा श्री क्षेत्र महागणपती बाप्पा। उर्वरित सुद्धा टप्प्याटप्प्याने सुरू होतील, सोबत आपले रेल्वेचे प्रवास, बसचे प्रवास आणि असेच इतर पर्यटन स्थळे किंवा धार्मिक स्थळांना भेट ही नक्की होत राहील, देवदर्शनसुद्धा होत राहील। पण त्यासाठी यार तुम्हाला काय करायचं आहे माझ्यासोबत प्रवास पाहायचा आहे, कारण यार हॅशटॅग मान्सून जूनला सुरुवात झाली आहे पहिला एपिसोड, असे नवीन एपिसोड तुम्हाला लवकरच इंटरेस्टिंग पाहायला मिळतील। त्यासाठी तुम्ही काय करा, व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला नवीन भेट दिली असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे नवीन नवीन ब्लॉग ट्रॅव्हल पाहायला मिळतील। थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच, लवकरच भेटू एका नवीन फ्रेश रेल्वे ब्लॉगमध्ये। हिंट देऊ, 1 जून सेंट्रल रेल्वेची आवडती ट्रेन, सोबत रेल फॅनची सुद्धा आवडती ट्रेन, आवडीनेचा केला जातो बर्थडे सेलिब्रेट, दिनांक 1 जून। रेल फॅन्स कमेंट्स पूर्ण रांग लावा आणि कोणती ट्रेन ते सुद्धा ओळखून दाखवा। तोपर्यंत तुम्ही श्रद्धेने मनाने बोला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया।